तर नमस्कार, आज आहे डे 5, एपिसोड नंबर 5. तर आता तुम्ही बघू शकता की मी उठला आहे आणि इथून मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हॉटेलमधून व्ह्यू येत होता आणि आता वाजले आहेत 9:11, 9:11 इफ यू नो यू नो, 9:11 झाले आहेत आणि आम्ही चालले. पप्पा नाश्ता केला खाली ना? मी जातो आता, जसं तुम्ही बघितलं आता मी चाललो नाश्ता करायला. आणि आज धर्मशाळेवरून निघतील आम्ही, तर आता मी नाश्ता करतो आणि तुम्हाला पुढचं सांगतो. इथे माणसं आहेत खूप सारी, बघू नाश्त्यामध्ये आज काय आहे. तर आज ब्रेकफास्टमध्ये मॅगी, देन वी गॉट पराठा अँड वी गॉट ब्रेड अँड बटर आहे. ह्याच्यात जॅम नाही आहे, ब्रेड बटर आहे. त्याला मी विचारला, आता मी कन्फ्यूज असं होता काय खायचं, काहीतरी एकच खावं लागेल कारण मिक्स नाही करता येणार. इथे काप्स आहेत, इथे पण काप्स आहेत, इथे पण काप्स आहेत, ओनली काप्स. मी घेतला आहे पराठा 2 तुकडे आणि पप्पाने घेतलं आहे मॅगी. ती मॅगी अशी आहे म्हणून, नाही तर मला ही भाजीवाली मॅगी आवडत नाही. आता मी पण मॅगी घेतली, बघू टेस्ट करून आता काय मिक्स झालं तर झालं, जे होईल ते होईल, आपण नाही आपल्याला काय नाही. भाजी आहेत म्हणून थोडी डिफरंट लागते, बाकी ठीक आहे बरं. मी परत एकदा घेतली कारण तेवढ्याने काही माझं पोट भरत नाही, तरी पण मी पोट भरून ब्रेकफास्ट नाही करायचं आहे ट्रीपवर कारण प्रवास करायचा असतो म्हणून. नाही तर माझा ब्रेकफास्ट खूप लाईक हे असतो, लाईक बल्की असतो खूप प्रॉपर ब्रेकफास्ट. आता खाऊ आपण हे पण. आता ब्रेकफास्ट वगैरे, आता ब्रेकफास्ट वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता मी चाललं आहेत म्हणजे पॉईंटवर जिथे जायचं आहे तिथे. आणि आता ॲक्टिव्हिटी आय थिंक सर्व संपल्या आहेत, काय करण्यासारखं नाही आहे आता. आता फक्त साईटसीईंग आहे, जे पण आहे 2-3 दिवस तेच आहे साईटसीईंग. तर बघू, तुम्हाला दाखवतो आता मी की काय मी बघतो आहे आणि तुम्ही पण तेच बघा जे मी तुम्हाला दाखवतो आहे, कारण ते पण एक आहे. ॲक्च्युली काय झालं आहे की माझी दाढी थोडी वाढली आणि दाढी करायला इथे हे पाहिजे मला, शेव नाही करू शकत कारण मला शेव करता नाही येत. आणि ट्रिमर पाहिजे ॲक्च्युली, पण आता मी ट्रिमर रूमवरच आहे माझ्या, पुण्यावर आहे. तर बघू इथे कुठे दिसला थोडक्यात करू, नाही तर असंच फिरायचं होतं का. हां, आता आम्ही आले आहेत स्टेडियमला, पण इथे पण एंट्री फी आहे. तर मी कधी आजपर्यंत स्टेडियमला गेला नाही, तर आज आता मी पहिल्यांदा स्टेडियमला चाललाय कोणत्या तरी. तो पण हा मोठा स्टेडियम आहे. 30 रुपये 30 रुपये. आता एंट्री, इथे एंट्री आहे. आणि आता स्टेडियमचा पहिला लुक, लाईफमध्ये पहिल्यांदा बघत आहे स्टेडियम. ओके ठीक आहे. तरी ना हा स्टेडियम छोटा आहे कॅपॅसिटीच्या हिशोबाने आणि ग्राउंड पण छोटाच वाटतोय मला, असं जास्त काही मोठा नाही आहे. आर्यन ग्राउंड आहे आमचा पालघरचा, तसाच ग्राउंड आहे म्हणजे एरिया वाईज. बाकी गवत वगैरे आहे, पीच वगैरे आहे, झाकून ठेवले आहेत पीच कारण खराब नाही झाले पाहिजेत, बरोबर आहे. आणि मागे तिथे हिमालयन पर्वत पण तुम्ही बघू शकतात. मस्त असं तिथपर्यंत बॉल गेला पाहिजे अशी सिक्स मारायची. ठीक आहे, आता चला. तिथे आपल्याला 2 फॉरेनर्स भेटलेत आणि आम्ही त्यांच्यासोबत 400 फोटो पण काढले. जेव्हा पण असे बाहेरचे येतात तेव्हा त्यांना एकदम हिरो हिरोईन बनवून टाकतात हे. आपण पण, मी पण ऍक्च्युली. तर ते दोघे भेटलेले
तर त्यांना मी बोलला की भाई तुम्ही स्टेडियम वगैरे फिरतात, म्हणजे फिरतात ते ठीक आहे, बट तुम्ही मंदिर फिरा लाईक. त्यांना मी सर्व सांगितलं की कसं असते, की आमच्या इकडूनचे मंदिर भारी आहेत, जुने आहेत, ते सर्व सांगितलं त्यांना. लाईक तुफान एक्सप्लेन केलं, मग आता त्यांना पण जोश आला असेल तर ठीक आहे. गोटी सोडा, हे आहे गोटी सोडा. कितीचा आहे? 30 चा आहे गोटी सोडा. गाडी आली बघा. पण गोटी कुठे आहे? आता पुढे एक टेम्पल आहे, कोणतं तरी नाव बोलला तर मला नाव लक्षात नाही. आता टेम्पलला चाललेत आणि तिथे जे शिमला मनालीला होतं ना, तिकडे खूप असा घाट होता. घाट आणि घर असे डोंगरात होते. ही थोडी प्लेन जागा आहे, धर्मशाला थोडं प्लेन म्हणजे मैदानसारखं आपलं असते ना तसं आहे. पण इथे डोंगर बिंगर आहेत मागे, तुम्ही बघू शकतात, पण एवढे जास्त नाही आहेत. पण एक गोष्ट आहे, इथे रुबिक्स क्यूब सर्वीकडे आहे. 4x4 पण आहे, हे बघा इकडे 4x4 पण आहे. सो बरं आहे, बरं आहे. नाही तर नाही तिकडे, इथे तर हा वाला पण आहे मास्टर मॉर्फिक्सचा कोणता असतो तो पण आहे इकडे. सही आहे यार, इथूनची पोरं खेळत असतील. नाही ॲक्च्युली टुरिस्टसाठी आहे, बट बरं आहे की नाही तेव्हा तिकडे फक्त 3x3 असतो. इकडे आहेत व्हरायटी तर लोकांना माहिती पडते तेवढं बरं आहे. बघा इथे अजून एक, याचं नाव मला एक्सेस क्यूब आहे, कोणता क्यूब आहे काय माहिती, विंडमिल नाही असं काही, असंच काहीतरी नाव आहे, माझं नाव लक्षात नाही. अरे इथे बघा हातच अजून मोठा आहे. इथे 2x2 पण आहे, 3x3 आहे. सही आहे यार. इधर से मंदिरचा रस्ता इकडून आहे, इथे गॅपमधून होता. मी तो क्यूब दाखवता मी हरवला. आता मम्मी पप्पा कुठे गेले काय माहिती, शोधावं लागेल. असा टेम्पल आहे, तिथे वॉटरफॉल पण वाटते. सो तिथे वॉटरफॉल पण आहे, तिथे जायला रस्ता आहे, पण आम्ही नाही चालल्यात आता, कारण जाऊन तरी काय करायचं. तर मी आता ही पॅन्ट घेतली कॉलेजसाठी. तर आता मी ती पॅन्ट घेतली तर खरी, पण ती पॅन्ट मी माझ्या जीन्स पॅन्टवरच घातली बरोबर. तर सीन काय झाला, पॅन्टला थोडं सफेद लागलाय. इथे स्कूलची ट्रिप आले हे लालवाले पोरं छोटी. तर इथे आता एक दुसरा टेम्पल आहे, तिथे आम्ही आलेत. इथे आम्हाला वसईची पण भेटले, ते मागे येत आहेत ना, वसईचे आहेत. आणि मला असं वाटत होतं की त्यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटते, कारण माझं पण डिप्लोमाचं कॉलेज वसईलाच होतं ना, तर असं वाटत होतं. खूप आहेत भाई इथे, आणि हे जे लाल कपड्यावाले ते मंक्स आहेत वाटते, काय माहिती कोण आहेत. तर असं आहे, म्हटलं आपण आता मध्ये जाऊन येऊ टेम्पलच्या. इथे बघा, इथे झाड कट नाही केलंय, त्यांच्यासाठी रस्ता केलाय जायला. तिथे लाईक झाड कट नाही केलेत.
इथे सू करायला सिस्टम बघा कसं आहे. इथे काय असं हेच नाही आहे, इथे राहायचं उभं. हे सू करायच्या जागा आहेत, मस्त समोर बघायचा, मस्त व्ह्यू बघायचा. ॲक्च्युली ना मला हे घ्यायचं आहे, पण हे महाग देतात साले, 50-100 रुपयाला देतात. आणि ते मीरा रोडला 20 रुपयाला भेटतेस, लाईक खरंच 20 रुपयाला भेटते ते सेम वस्तू 20 रुपयाला भेटते. तर आपण मीरा रोडवरूनच घेऊ ना मग, कशाला उगाच पैसे घालवायचे, सेम असतं भेटते. काय तुम्ही बघू शकतात, मी इथे आल्या शॉपिंग केलेली आहे. 20 रुपयाला भेटला मला, बाकी कुठे 20 रुपयाला भेटत नव्हतं म्हणून मी आता घेऊन टाकलं. आणि इथे बरंच काय काय घेण्यासारखं वाटत आहे, पण आता नाही घेऊ शकत. तर जो नवीन आहे तो इकडे, त्याला काय माहिती नसते, तर तो घेऊन टाकतो. त्याला वाटते 50 रुपये काय जास्त महाग नाही आहे. पण भाई तुम्ही मीरा रोडला या, 20 रुपयाला तुम्हाला भेटते. उगाच तुम्ही इथे 50-100 रुपये उडवतात. हे ट्रेन मध्ये राजधानीचा आता पितोय मी, ठेवलंय अजून. आता जस्ट जेवण झालं इकडे, छान होता. आता पुढे जायचं अजून, काय माहिती किती 2-3 तास ट्रेव्हलिंग आहे, पण आता घाट कमी आहे ॲक्च्युली. पण ठीक आहे, आज पण अंधार होईल पोचता पोचता. आज पण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला असता वेळ. तर आता आम्ही आलो आहोत रूमवर इथे. तर रूमवर इथे राईट साईडला आहे बाथरूम. बाथरूम असतो तसा असतो. त्यानंतर इकडे काय आहे, चावी टाकायचा. त्याच्यानंतर रूम अशी आहे, रूम स्पेस आहे, लाईक मोठी एरिया आहे थोडीफार. आणि मस्त लाईटिंग पण आहे, खुर्ची आहे, टीव्ही आहे. आणि काय आहे, पहिले मला वाटलं लॅपटॉप आहे का काय, पण नंतर बघितलं तर मेनू कार्ड आहे. ठीक आहे, तर अशी रूम आहे. आणि इथे आरसा बिरसा आहे. त्याच्यानंतर इथे किटली आहे, ही थोडी चांगली क्वालिटीची वाटते, हॅवेल्स. त्यानंतर इकडे चहाचं हे पण दिलं आहे त्यांनी, पॅकेट, चहाचे पॅकेटं. त्याच्यानंतर कॉफी दिले, आपल्याला कॅफिन लागेल म्हणून त्याने नेसकॅफे दिले. हीच खातो मी पाणीमध्ये. त्याच्यानंतर हे काय आहे, हे आहे काहीतरी, दूध पावडर आहे, दूध पावडर. पाणीचे बाटले, कप वगैरे, चमचा, असं असं आहे. हे काय आहे, अरे भाई फ्रीज पण दिला, फ्रीज केला दिला आहे. बरं आहे, तर आता परत मी हे लिहितोय भाई. 7:30 वाजले, थोडं लिहितो, एक दोन पेज लिहितो आणि मग आपण जाऊ जेवायला. जस्ट लिहून लिहून कंटाळा आला. 10 पुशअप्सचे 4 सेट मारले, 10 स्क्वॉटचे 3 सेट मारले, अल्टरनेटिव्ह विदाउट रेस्ट. थोडा दम लागला, माझा स्टॅमिना खूप कमी आहे यार. आय थिंक स्टॅमिनावर थोडं काम केलं पाहिजे, बिकॉज मला आता जाणवतं आहे की स्टॅमिना कमी आहे. आधी कमी नव्हता, आधी मॅरेथॉन बिरेथॉन धावायचा 5-6 किलोमीटर न थांबता पूर्ण, बट आत्ता थकवा लागतो यार. स्टॅमिनावर काम करू, स्ट्रेंथ, स्टॅमिना, मसल बिल्डिंग सर्व फाडून टाकू एकदम. द व्हॉइस इन माय हेड सेड, यू नो व्हॉट मॅन, यू आर गोना डाय नेव्हर इवन ट्राइंग टू रीच योर फुल पोटेंशियल. एंड हाउ इज दैट गोना फील? एवरीथिंग इन माय लाइफ, व्हेन समथिंग गॉट हार्ड, आई क्विट. I wasn't great at things, so I quit. You know, I'm not good at this. Like, man, if I could just go that distance, that extra mile, to just go, just to finish. I want to finish. We all look for toughness. We all want it. But we look for it in a comfortable environment. You will not find toughness in a comfortable environment. तर आता एक्सरसाइज वगैरे सर्व झालं आहे. आणि इथे थंडी आहे ॲक्च्युली, 6 डिग्री आहे परत.
तर फिलहाल मला थोडं आता गरमी आली अंगात म्हणून मी असा नॉर्मल आहे, पण थोड्या 5-10 मिनटं लागल्यानंतर इथे परत थंडी वाढेल तर घालून घेतो, उगाच थंडी लागेल तर कशाला सीन. आणि आता जेवायला चालले आम्ही. डाल मध्ये डाल बघा किंवा स्वीट जावा नाही. आता पप्पा लिफ्ट नाही गेले, आपण त्यांच्या पहिले पोचू. आता हे पप्पा गेले लिफ्ट ने, आपण त्यांच्या पहिले पोचूया. अरे आराम. आता त्यांचा रिएक्शन बघू. आता जेवण वगैरे झालंय आणि आता झोपतील आम्ही. आता नाही झोपणार ऍक्च्युली, थोड्या वेळात झोपू कारण उद्या उठायची एवढी काही घाई नाही आहे. तर उद्या पण साईट सीइंगच आहे, असं काही करायला काही नाही आहे. तर उद्या तुम्हाला दाखवतो काय आहे. आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि थँक्यू तुम्ही इथपर्यंत बघत आहेत. आज एपिसोड काय माहिती कितवा एपिसोड आहे मला ते पण लक्षात नाही, 5 आहे आय थिंक 5. तर अजून 2-3 व्हिडिओ येतील, मग ही सिरीज किंवा ही प्लेलिस्ट इथे संपून जाईल. मग नेक्स्ट ट्रिपला पण जाऊ, ते नंतरचा विषय आहे. फिलहाल आतासाठी अरे अरे कुत्रे जाम भुकतात. तर आतासाठी तुम्ही हा प्लेलिस्ट एन्जॉय करा. ॲक्च्युली आता मी कधी रोज डेली व्लॉग तर करत नाही, मी माझ्या महिन्यातून एक व्लॉग टाकतो, मी कधी 2-3 महिन्यातून एक व्लॉग टाकतो चुकून. तर आता मी इथे रोज व्हिडिओ काढतो आहे तर मला पण असं वाटतं की भाई रोज डेली व्लॉग करणं काय सोपं काम नाही आहे, कठीण काम आहे. तर म्हणजे खरं सांगू तर कंटाळा येतो व्हिडिओ काढायला रोज. कधी कधी व्हिडिओ काढला ना ठीक वाटते, चल ठीक आहे आज काढला, आता 2 महिन्यानंतर एक इव्हेंट आहे त्याचा व्हिडिओ काढेल तर ठीक वाटते. बट असं रोज व्हिडिओ काढणं ते तेवढ्यात बोलायचं काय, वरून रोज कारमध्ये जात आहे तर दाखवू काय, तो पण एक मोठा प्रश्न असतो. पण कसं तरी करून मी व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी कारण कॉन्टेंट बहुत जरूरी आहे. आणि आता मला जायचं आहे रूममध्ये, तर चला मी जातो रूममध्ये आणि झोपतो. आणि झोपतो ना ॲक्च्युली, करतो काहीतरी. आणि चला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. उद्याचं मी तुम्हाला उद्याच दाखवतो म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघा. ओके बाय गाईज, टाटा.